हातकणंगले मतदारसंघातल्या काय समस्या आहेत त्या आपण पाहूया. शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेच्या मुशीत घडलेले खासदार राजू शेट्टी 1992 पासून शेतकरी संघटनेत आणि समाजकारणात सक्रिय आहेत. 2002 उसाला पहिला ॲडव्हान्स 800 रुपये मिळावा म्हणून त्यांनी आंदोलन सुरू केलं. त्यावेळी साखर कारखान्यांच्या गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला, त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यावेळी त्यांना 48 तास मृत्यूशी झुंज द्यावी लागली. त्यानंतर 750 रुपयांवर पहिला ॲडव्हान्स मान्य झाला. एक नोट एक वोट हा फॉर्म्युला वापरत त्यांनी लोकवर्गणीतून 2004 विधानसभा आणि 2009 आणि 2014 लोकसभा निवडणूक जिंकली. खासदार राजू शेट्टी यांनी 1988 पासून समाजकारणात रस घेऊन काम केलं. लोकांशी नाळ जोडत ते जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि खासदार झाले. खासदार राजू शेट्टी यांनी 9 वर्षात हातकणंगले लोकसभा मतदारसंघात अनेक विकासकामं केल्याचा दावा केला. या विकासकामांच्या जोरावरच आपण पुन्हा एकदा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून विजयी होऊ असा त्यांना विश्वास आहे. मी असं कधीच दावा केलेला नाही की माझ्याशिवाय मतदारांना पर्याय नाही. या उलट मतदारांना असं वाटतं की हा माणूस अजून आमचा प्रतिनिधी असावा. आणि जोपर्यंत मतदारांना माझा कंटाळा येत नाही तोपर्यंत मला तक्रार करायला जागा नाही. आणि ज्यावेळी मतदारांना माझा कंटाळा येईल त्यावेळी मी माझं नेतृत्व मतदारांच्यावर अजिबात लादणार नाही. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांचा आढावा घेतला तर अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचं दिसतं. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असणाऱ्या इचलकरंजीमध्ये यंत्रमागासंदर्भात अनेक प्रश्न प्रलंबित आहे. पण त्याकडे गेल्या 5 वर्षात खासदार राजू शेट्टींनी म्हणावं तसं लक्ष दिलेलं नाही असं मतदारांना वाटतंय. यंत्रमाग धारकांचे जे प्रश्न आहेत त्या संदर्भात आम्ही राजू शेट्टी साहेबांच्याकडं आतापर्यंत माझ्या मते 8 ते 10 वेळा आम्ही गेलेलो आहे. ते प्रश्न विजेच्या दरासंदर्भात असतील किंवा यार्न रेटच्या फ्लक्च्युएशन संदर्भात असतील किंवा आम्हाला जे व्याजाचं अनुदान पाहिजे बँकेन थ्रू राज्य सरकार थ्रू त्या संदर्भात असतील, काहीतरी यातनं मार्क काढायचा प्रयत्न करतो असे आश्वासन दिलेले आहेत. खरं आत्तापर्यंत त्यांनी दिलेले आश्वासन एकही आश्वासन पूर्ण झालेलं नाही आहे. कोल्हापूर जिल्ह्यात लोकसंख्येच्या मानानं बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणारा एकही केंद्राचा मोठा उद्योग नाही. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिराळा आणि शाहूवाडी हे विधानसभा मतदारसंघ डोंगराळ भागात विस्तारलेले आहेत. तिथंही विकासकामं झाली नाहीत अशी मतदारांची ओरड आहे. आत्ताच्या निवडणुकीला लोकसभेच्या 2019 सामोरं जाताना आत्ताही आजही आत्ता त्यांच्यासमोर ताकदीचा उमेदवार ह्या घडीला तरी कोणीही दिसत नाही. आजही त्यांचा प्रभाव मतदारसंघात म्हणजे तो प्रभाव विकासकामाच्या पातळीवरचा प्रभाव कदाचित थोडा कमी असेल, म्हणजे डे टू डे दैनंदिन संपर्काच्या पातळीवरचा असेल किंवा काही प्रश्न मार्गी लावल्याच्या, पण ॲज अ एक शेतकरी नेता म्हणून ती जी त्यांची पकड आहे मतदारसंघावरली ती अजूनही आजही कायम आहे. कदाचित ती आता त्यांनी भाजपचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर ती जरा अजून मजबूत झाल्याची दिसते. खासदार राजू शेट्टी यांनी अनेक प्रश्नांसाठी पाठपुरावा केला पण त्यातली अनेक कामं अजून व्हायची आहेत. पण राजू शेट्टी यांचा जनसंपर्क दान काय? एप्रिल 2012 इचलकरंजी शहरामध्ये पंचगंगा प्रदूषणामुळे 40 लोक दगावले गेले आणि असं असताना खासदारांनी जे फंड्स आणून पंचगंगा शुद्धीकरण करायला पाहिलं होतं त्यात थोडं कमी पडले. अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नासाठी सातत्यानं आता पुढाकार घ्यायला आहे. त्यांचा व्यापक दृष्टिकोन ह्या राजकारणाकडे आणि समाजकारणाकडे बघण्याचा नेहमीच असतो. गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आजपर्यंत काबाड कष्ट केलेले आहेतच. इचलकरंजी शहरासाठी यंत्रमागधारकांना टप योजनेमधून सबसिडी मिळवून देण्याचं फार मोठं काम त्यांनी केलेलं आहे. आणि साहेबांनी आंदोलनात बजावलेली भूमिका आणि ह्या भूमिकेतून त्यांनी घेतलेले निर्णय हे शेतकऱ्यापर्यंत पोचले. गेले 50-60 वर्षापर्यंत शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळत नव्हतं आणि हे दाम मिळवून द्यायचं काम साहेबांनी शेतकऱ्यांना केल्यामुळं शेतकरी त्यांच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे. राजू शेट्टींच्या पाठीशी चळवळीची मोठी ताकद असतानाही त्या ताकदीचा पुरेपूर वापर केला नाही, त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातली अनेक कामं अपूर्ण राहिल्याचा आरोप होतोय. खासदारांनी आपली पूर्ण इच्छाशक्ती विकास करण्याच्या दृष्टीनं लावली असती तर या मतदारसंघाचा कायापालट झाला असता असं मतदारसंघातील मतदारांना वाटतंय. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.